सबस्क्राइब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 66 व 67। पटापट सगळ्यांनी भाषेचं पुस्तक उघडायचं आहे। पान नंबर 66 काय आहे रे? पान नंबर 66 वर पाठ क्रमांक 25 फुग्यारे। फुग्यारे कविता आहे। फुगा त्यालाच फुग्या असं लाडानं म्हटलं आहे आणि हेच पाठाचं नाव आहे फुग्यारे। ऐकूया गाऊया। नेहमीप्रमाणेच आपण अगोदर पाठामध्ये असलेल्या चित्राचं निरीक्षण घ्या। आहे छान हसतो आहे, तुमच्या आवडीचा रंग आहे आकाशामध्ये, खाली मुलं आनंदित झालेली आहेत, फुगावर चाललेला आहे म्हणून। वसुधा पाटील या कवयित्री ही कविता छानशी आहे। आपण पहिल्यांदा मोठ्याने म्हणूया, तालीमध्ये म्हणूया, गाऊया आणि मजा घेऊया। तर ऐकूया गाऊया की त्यांनी बोट ठेवायचंय माझ्या मागोमाग म्हणायचं सुद्धा आहे। फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती, पक्ष्यांशी गोष्टी करशील की, वाऱ्याशी घेशील, ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का, केलास जर का उंचच फार, चंद्राच्या घरी मुक्काम मार, जोडून दे टेलिफोनची तार, रोजच रात्री गप्पांचा वार, मी म्हणे हलाव हलाव, तिथून उत्तर काय हो राव, खरच ना पण तू वर जाणार की मधल्या मध्ये फट म्हणणार। कवयित्री वसुधा पाटी आहे ना, छान शिकवते, समजली का रे काही? मी तुम्हाला शिकवत शिकवत म्हणत म्हणत शिकवत। फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती, हो की नाही? त्या एक फुगा फुगून वर जाऊ लागला तेव्हा त्या फुग्याला एक मुलगा काय म्हणतो, हे या कवितेमध्ये आहे। काय म्हणतो? फुग्या अरे फुग्या तू किती फुगशील, उंच आभाळी किती जाशील। आता फुगा फुगला हातात निसटला तो कुठे जाणार? वर जाणार, कारण तो हलका आहे, बरोबर ना? आणि मग त्याला हा मुलगा प्रश्न विचारतोय आणि वर जाऊन तो काय करणार आहे याच्या कल्पना या मुलांनी केल्या आहेत। काय कल्पना आहे बघा? पक्ष्यांशी गोष्टी करशील किती। आता आभाळामध्ये पक्षी उडत असतात, मग या मुलाने अशी कल्पना केली का वर जाताना आभाळात भेटणाऱ्या सगळ्या पक्ष्यांची गप्पा मारत जाईल, किती गप्पा मारशील, वाऱ्याशी झुंज घेशील किती। साहजिक आहे, आभाळामध्ये आकाशामध्ये मोकळा वारा वाहत असतो आणि वाऱ्याबरोबर तो फुगा इकडून हेलकवणार आहे, उडणार आहे। त्यालाच या मुलानं असं म्हटलेलं आहे की वाऱ्याशी झुंज घेशील की, ढगांना पार करणार का, आकाशामध्ये जे ढग आहे त्या ढगांच्याही तू पलीकडे जाशील का, असा प्रश्न। बघा छोटासा मुलगा आहे, त्याला किती पडले सारखाच तो चार आहे। ढगामध्ये पक्षी आहेत, वारा आहे, त्यांच्या पलीकडे काय आहे हे तू बघायला जाणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का, तारे आकाशामध्ये अनेक तारका आहेत, तारे आहेत, या सगळ्यांशी खो खो खेळणार का। पुढं केलास जर का उंचच फार, अरे फुग्या तू खरच जर खूप उंच गेलास तर मग तू राहणार कुठं? अगदी लांबवर आकाशात कोण आहे रे? चंद्र। चंद्राच्या घरी मुक्काम मार। मुक्काम मार म्हणजे काय? राहा। तू खूप उंच गेलास तर चंद्राच्या घरी राहा, घरी राहण्याला त्यांनी काम मार असं
वापरलेला आहे. तर फुग्या तू कोणच गेलास तर कंटाळशी, तू राहणार कुठे तर तू चंद्राच्या घरी राहा. मग चंद्राच्या घरी राहिल्यावर काय करायचंय पहा पुढे काय आहे. तोडून दे टेलिफोनची तार, तू एक टेलिफोनची तार मला जोड खाली. मग काय करायचं, तू चंद्राच्या घरी राहणार, तिथून टेलिफोन करणं माझ्याशी बोलणार. काय म्हणणार, आपण रोजच रात्री गप्पांचा वार, आपण रोज रात्री खूप गप्पा मारायच्या हा. आणि मग मी म्हणेन, मी खालून म्हणेन हॅलो 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 म्हणेन, आणि मग तू तिथून उत्तर द्यायचं. काय उत्तर द्यायचंय बघा, फुग्याने ह्यानी त्या मुलाने इकडून हॅलो हॅलो म्हणतं, काय सॉरी फुग्याने काय उत्तर द्यायचंय, काय राव कसे आहात. इथं म्हटलंय ना काय हो राव, काय हो रावचा अर्थ काय, काय राव कसे आहात. हा खरंच ना पण वर जाणार, एवढं सगळं फुगा करेल असं या मुलाची कल्पना आहे. पण फुगा म्हणतोय खरंच तू हे सगळं करणार ना, हे करायला तू वर जाणार ना, नक्की जाणार ना का, मधल्या मध्ये फट म्हणणार. फुगा फुगल्यानंतर आवाज कसा येतो, फट. तू वर जाणार आहेस का मध्येच फट दिसणार आहेस, असं त्या मुलांनी फुग्याला या कवितेतून प्रश्न विचारलेला आहे. ओके नाही, ऐक नाही छान कविता बघा बरं. कविता म्हटलं छान कल्पना असतात, मला अशी कल्पना होती का फुगा वर गेल्यावर काय करू शकतो, हातातून फुगला उंच आभा लागला, त्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात की हा कुठे जाईल, कोणाशी बोल, कोणाशी, साऱ्यांशी, चंद्राच्या घरी आपल्याशी संपर्क कसा साधणार, अशा अनेक गोष्टी आपल्याला या प्रश्न पडला आहे. आणि सोबत असाही प्रश्न पडलाय, तू खरंच वर जाणार शेवटपर्यंत मध्ये फुटणार. तर अशी वस्ता पाटील यांनी आहे. आपण पुन्हा एकदा फुगा त्यारे ही कविता म्हणूया आणि वर्ग कार्य सोडूया. रेडी, समजलं सगळ्यांना, काय अवघड आहे का नाही. चलो एकदा कविता म्हणूया. फुग्या फुग्या फुगशील किती आभाळी उंच जाशील, पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, वाऱ्याशी घेशील, ठगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का, केलास जर का उंचच फार, चंद्राच्या घरी कामात, तोडून दे टेलिफोनची तार, रोजच रात्री गप्पांचा वार, म्हणे हॅलो हॅलो तून उत्तर काय हो राव, खरेच ना पण तू वर जाणार, मधल्या मध्ये फट म्हणणार, मधल्या मध्ये फट म्हणणार. वसुधा पाटी. चला त्या पानावर जाऊया, पान नंबर 67 वर वर्ग कार्य. काय आहे रे वर्ग कार्य, पहिला प्रश्न आहे कोण ते. चार प्रश्न आहेत, आपण अगोदर वाचूया. आभाळी जाणारा, पक्ष्यांशी गोष्टी करणारा, वाऱ्याशी घेणारा, ताऱ्यांशी खो खो खेळणारा, या सगळ्याच उत्तर काय आहे रे सांगा मला. आभाळी उंच कोण जाणार आहे, फुगा. वर गेल्यावर पक्ष्यांशी गोष्टी कोण करणार आहे, वाऱ्याशी झुंज कोण घेणार आहे, फुगा. ताऱ्यांशी खो खो कोण खेळणार आहे, फुगा. आणखीन प्रश्न तयार होऊ शकतात इथे, चंद्राच्या घरी कोण राहणार आहे, फुगा. हो की नाही, आणखी उंच कोण जाणार आहे, फुगा. ढगांच्या पुढे कोण निघून जाणार आहे, फुगा. फोनवरून गप्पा कोण मारणार आहे, फुगा. असे सुद्धा आणखी तयार करायचे आहेत आणि त्याची उत्तर द्यायची. या चारही प्रश्नांचं उत्तर कोण आहे, फुगा. मग या चारही ठिकाणी तुम्ही का असं उत्तर लिहायचं आहे. तर चारही ठिकाणी तुम्ही असं लिहू टाका. हला पहिला उकार फुग, गला काडा गा,
आम्ही एकाच ठिकाणी चारही ठिकाणी फुग आहे उत्तर आहे. ओके आता पुढचा प्रश्न बघूया. टांग आणि पाटीवर अगोदर तोंडी उत्तर सांगायचं आणि नंतर पाटीवर द्यायचंय. ज्यांच्याकडे वही आहे त्यांनी द्यायचंय. प्रश्न पहिला काय आहे पहा. फुग्यांचा वापर कुठे कुठे. आता आपण लिहिण्या अगोदर चर्चा करूया फुग्यांचा वापर कुठे होत रे. बरोबर वाढदिवसाला तुमचा हॅपी बर्थडे असला की तुम्ही घरामध्ये फुगे लावता हो की नाही. समारंभामध्ये सुद्धा फुग्यांचा वापर केला जातो. कोणाचं दुकानाचं उद्घाटन असतं, एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन असतं, किंवा शाळेमध्ये एखादा कार्यक्रम असतो आपण फुग्यांची सजावट करतो हो की नाही. यात्रांमध्ये सुद्धा फुगे असतात. खेळण्यासाठी तुम्ही मुलं फुगे वापरता हो की नाही. बरोबर आहे ना. अब्बास मग चला तर पटापट लिहून टाका. वाढदिवसाला, समारंभासाठी, सजावटीसाठी, यात्रांमध्ये, खेळण्यासाठी फुग्यांचा वापर होतो. पुढे बघूया पुढचा प्रश्न. तू पाहिलेल्या फुग्यांचे रंग. बहुतांशी सगळेच रंग फुग्यांमध्ये उपलब्ध आहेत. पांढरा, काळा सुद्धा फुगा आहे, हिरवा, लाल, पिवळा, निळा, जांभळा, नारंगी, केशरी, पिवळा हो की नाही. सगळे रंग फुग्यामध्ये आहेत त्यामुळे त्या रंगांची नावं लिहायची आहेत. समजलं सगळ्यांना. व्हेरी गुड. पुढे कविता वाच आणि सुचार पाटील. कविता पण दोन वेळा वाचलेली आहे. काय प्रश्न पाहूया. कवितेतील प्रश्न असलेल्या ओळी वाच आणि लिही. प्रश्नचिन्ह माहिती आहे ना तुम्हाला. तुम्हाला विरामचिन्ह बोलली होती. अशा प्रकारे प्रश्नचिन्ह आपण प्रश्न विचारल्यानंतर या ठिकाणी फुग्यांचा वापर कोठे होतो आहे. खाली प्रश्न माहिती आहे. प्रश्न विचारल्यानंतर दाखवलेलं आहे आणि काढूनही दाखवलेलं. आता कवितेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ओळी कोणत्या आहेत ते पाहूया. ठीक आहे. काय करते थोडासा माझ्या पेनचा रंग मला लवकर लक्षात येईल वापरला. प्रश्नचिन्ह वाक्य पहा. इथं प्रश्नचिन्ह आहे 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 ते आहे. मग कोणती वाक्य आहेत. ही वाक्य सगळी आपल्याला लिहायची. फुक्षी पहिलं वाक्य सापडलं. दुसरं वाक्य जाशी, त्र करशील, हेशी. ऍक्च्युली हे वाक्य आपण जर असं एवढंच लिहिलं मी सांगितलं ते अर्धवट वाक्य होणार आहे. आपल्याला काय सांगितलंय. प्रश्नचिन्हाचे संपूर्ण वाक्य लिहा. जवळजवळ तुम्हाला सगळी कविताच लिहावी लागणार आहे. पहिलं वाक्य काय होईल. वाक्य हे पूर्ण हवं ना. फुग्या फुग्या फुक्षी संपूर्ण एक वाक्य तुम्हाला लिहायचं. तर दुसरं वाक्य कोणतं होईल. आभाळी उंच जाशील वाक्य लिहा दोन नंबरला. त्यानंतर पक्ष्यांशी करशील वाक्य लिहा. वाऱ्याशी झुंज घेशील वाक्य लिहा. वाक्याच्या शेवटी हे प्रश्न नाही. वाक्य संपली का. तर नाही अजून आहे. ढगांना पार करणार का हे वाक्य तुम्ही लिहायचं आहे. ते समजते तुम्हाला सगळ्यांना. म्हणणार मग ही कविताच लिहिण्यासारखं झालं तर नाही आहे. ताऱ्यांशी खो खो खेळणार का हे वाक्य तुम्ही लिहायचंय. कारण या दोन्ही वाक्यांना प्रश्न विचारलेली आहे. अजून कुठे आहे का. आहे आहे. काय हो राव उत्तर. काय हो राव इथे आहे. फरस ना पण तू वर जाणार वाक्य लिहा. की मधल्या मध्ये फट म्हणणार एक वाक्य लिहा. वाक्य झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. एकूण नऊ प्रश्नचिन्हाची वाक्य झालेली आहेत. सगळी तुम्ही काढायची आहे. गुड. समजलं सगळ्यांना. पुढे
कवितेतील 16 अक्षर असलेले शब्द वाच ही 16 अक्षर ला कवितेचं नाव आहे ना 16 अक्षर आहे काय नाव आहे कवितेचं क्या कला य जोडलेलं आहे पहिलं 16 अक्षर आहे त्यांना क्या हे पहिलं 16 अक्षर लिहायचंय तर पुढे कुठं आहे सापडलं एकदा पेनाचा रंग बघते आता आपल्याला फुग्या हा शब्द सापडलेला आहे वर असलेला फुग्या शब्द इथं आहे परत त्यामुळे तो पुन्हा घेण्याची गरज नाही तर श ला य जोडलेला आहे ते पक्षांशी हा एक 16 अक्षर आलेला आहे त्यांनी हा शब्द काय पक्षांशी त्यानंतर पुढचा शब्द आहे गोष्टी तलाट एक 16 अक्षर आहे वाऱ्याशी र ला य जोडलेला आहे र ला य जोडताना र हा आडव्या रेषेसारखा होतो आणि त्याला य जोडावा लागतो वाऱ्याशी त्याच पद्धतीने इथं ताऱ्यांशी र ला य बहा कसा जोडलाय र म्हणजे आडवी रेषा आहे आणि त्याला य जोडलेला आहे ताऱ्यांशी अजून त्या ठिकाणी चंद्राच्या द ला य आहे आणि द ला र सुद्धा जोडलेला आहे त्यामुळे अक्षर आहे मुक्काम क ला कला काना का मुक्काम ते गप्पांचा प ला प पवराणू स्वार गप्पांचा त्यानंतर पुढे आहे उत्तर त ला त आणि र उत्तर मधल्यामध्ये ल ला य त्यामध्ये काय समजलं सगळ्यांना काही अवघड आहे नाही जाऊया पुढचा प्रश्न ठ का चंद्र तारे घर पक्षी यांची चित्र काढ व रंगभर अत्यंत तुमचा आवडीचा विषय आहे तर सगळ्यांनी ही चित्र काढायची आणि वहीमध्ये काढा का कोठे कोठे जायला आवडेल ते सांग प्रत्येकाला प्रत्येकाची आवड वेगळी आहे प्रत्येक जायला आवडेल त्याला आपापल्या आवडीप्रमाणे लिहायचंय मला सुद्धा आकाशामध्ये आवडेल त्यावर जायला मला सुद्धा आवडेल अनेक गोष्टी आहेत जिथे आपल्याला जायला आवडेल गोष्टी तुम्ही सांगा निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडेल शेतामध्ये जायला आवडेल समुद्राच्या काठी खेळायला जायला आवडेल अशा अनेक गोष्टी आहेत पक्ष्यांच्या पाठीवर करायला आवडेल काही तुमच्या मनामध्ये ज्या काही कल्पना आहेत त्या तुम्ही आहे पुढचं आहे वर्ग कार्य खेळूया शब्दांशी खेळूया शब्दांशी काय प्रश्न पहा खाली दिलेले शब्द उलट क्रमाने जसे उलट क्रमाने लिहायचे शब्द आहे लता आणि हा शब्द उलटा केला हा ता अगोदर आणि हा ल तयार झाला ताल हाताला उलट केलं तयार झाला ताल ओके त्याच पद्धतीने आपण पुढचे शब्द करूया सांगा मला जीभ जीभचं उलट काय होईल अगोदर काय लिहायचा भ या सगळ्यांना मी एक शब्द तुम्हाला लिहून दाखवते त्या पद्धतीने लिहा भ लिहिला आधी भ लिहायचा हा शेवटचा हा जी शब्द इथं लिहा जीभचं उलट केलं की काय तयार झालं तुमच्या आवडीचा पदार्थ तयार झाला कोणता वाचा सगळ्यांनी भ उलट काय भजी समजलं सगळ्यांना हा प्रश्न साठ साठचं उलट ठ शेवटचा अगोदर घ्यायचा ठ तर सा ठ सा म्हणा सगळ्यांनी ठ भजी साठ ठ सा तवा तवाचं काय होईल वा अगोदर घ्यायचं वला कणा वा आणि त त वा वा त समजलं सगळ्यांना त वा वा त व्हेरी गुड वार वारच उलट करा र अगोदर त वा वार त वा सगळ्यांनी माझ्या बरोबर हे 4 शब्द म्हणायचे भ भजी
साठ ठसा, तवा वात, वार रवा. ओके, याच पद्धतीने करायचे. मला इथं करून दाखवते. डफ फड, काम मका, सरस उलटा पण शब्द काय होणार, सरस पास, सहा हास, खरा राख, सर रस, टपा पाल, कडक खडक. हा शब्द जसा तसाच राहतो. हाल दढा, सावा वाचा, पटपट टपटप चालायचं, टप टप. नऊ पुन आली की नाही. असे भरपूर शब्द आहेत, त्याच्यापासून उलट्यानंतर पुन्हा अर्थपूर्ण शब्द तयार होतात. असे शब्द आहेत आणि घ्यायचे आहे. पुढचा प्रश्न, वरील शब्दांपैकी कोणते शब्द उलट क्रमाने लिहिले जातात ते व असे आणखी पाच शब्द सांग. आता कोणते कोणते शब्द असे होते रे, दोन शब्द आपल्याला सापडले होते तसेच राहतात, सांगा कोणते. बरोबर, सरस आणि कडक. सगळी मुलं खूप हुशार आहात सांगेल. आता या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवर काही दाखवते, सगळ्यांनी करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटन वर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. व्हेरी गुड, सगळ्यांनी चॅनेल सबस्क्राईब सुद्धा केलेले आहे आणि व्हिडिओ सुद्धा लाईक केलेला आहे. आता इतकं छान काम केलं तर थोडस हसायचं काम करूया. सारे हसूया. ती आणि तेजस ही दोन मुलं आहेत, ती काय बोलतायत पाहूया. ती म्हणते, माणसांपेक्षा प्राण्यांचे डोळे चांगले असतात. तेजस म्हणतो, हो का, कशावरून. दिली म्हणते, की कुठल्याही प्राण्याला चष्मा लावलेला बघितलेला नाही. ऐकिने मजेशीर जुलीचं वाक्य. आणि खरंय काय रे, कुठल्याही प्राण्याला आपण चष्मा लावलेला कधी बघितलेला नाही, त्याचा अर्थ प्राण्यांचे डोळे निश्चितच चांगले असतात. काय मग विद्यार्थी मित्रांनो, समजली का कविता. कवितेचं वर्ग कार्य सुद्धा आपण सोडवलंय. आणखीन एक वर्ग कार्य तुम्हाला या ठिकाणी सोडवता येईल, समान अर्थी शब्द लिहा. दरवेळी आपल्याला प्रत्येक धड्यामध्ये कवितेमध्ये समानार्थी शब्द उलट आले पाहिजे. आता याच्यामध्ये कोणते समानार्थी शब्द आहेत. पक्षी, पक्षी या शब्दाला समानार्थी शब्द आहे खग. सगळे पक्षी खग समानार्थी शब्द फास्ट लिहायचंय. त्यानंतर रात्र, रात्रीचा फोन करायचा आहे बरोबर ना. रात्र कुठे शब्द काय, रोजच रात्री, रात्र. रात्रला समानार्थी शब्द काय, रात्र रजनी च्या. दोन शब्द आहेत, चला लिहून घ्या समानार्थी शब्द. पक्षीला मी तुम्हाला आहे खग, रात्रला शब्द सांगितलेला आहे रजनी. आणखीन एक शब्द आहे निशा, तो आहे निशात्र. त्यानंतर आणखी गोष्ट, कुठे गेला रे गोष्ट. गोष्ट म्हणजे कथा, पक्षांशी गोष्टी हा शब्द. गोष्टला समानार्थी शब्द कायला कथा. या सगळ्यांनी गोष्ट, गोष्टला समानार्थी शब्द कथा. असे अनेक समानार्थी शब्द मला या ठिकाणी सापडतील लिहायचे आहेत. सवय अशी चालू ठेवली तर आपल्याला स्कॉलरशिप जाणार नाही. नंतर शब्द आहे चंद्र. चंद्राला समानार्थी शब्द काय, मागे सुद्धा झाला होता आपला चंद्र रवी. चला रवी म्हणतात. आणखीन आपल्याला कोणता समानार्थी शब्द सापडतो, वारा. तर वारा असला तर तुम्ही चमू रूपामध्ये आणायचे वारा. वाराला समानार्थी शब्द आहे वात, पवन. वात पवन. मला जादाचा अभ्यास सांगतीये कोण कोणते समानार्थी शब्द पाहिले, आपण पाहणार आहोतच. रात्र रजनी, रवी, वारा, वात,
गोष्ट कथा पक्षी खग आणि या ठिकाणी झुंज हा एक शब्द आलेला आहे. झुंजला समानार्थी शब्द आहे लढा. ल ढा ढला काढा ढा ढडकाचा. खगला सुद्धा समानार्थी शब्द आहे खग. हा किती समानार्थी शब्द आपल्याला सापडलेले आहेत. जरा लिहितायत ना नक्की हुशार आहेत. आपण ऐकून तर आपल्याला समजत आठवत ऐकलंय लिहिलं पाहिजे आणि लिहिलेलं पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. बघा कोणकोणते शब्द आहेत आणि आणखीन एक शब्द सापडला बघा आभाळ. आभाळ म्हणजे आकाश. जितकं आपण बारकाईनं पाहू तितके आपल्याला भरपूर शब्द सापडत आहेत. आभाळ आकाश आभाळ आकाश. चला एकदा पाहूया. आभाळ आकाश पक्षी खग गोष्ट कथा वारा वाद लढा ढग मेघ त्यानंतर ढगानंतर पहिला चंद्र रवी रात्र रजनी. अजून या ठिकाणी घर आहे. घरला समानार्थी शब्द घर सदन. दप्तराचा नळाचा सदन आलय अनेक शब्द घरासाठी समानार्थी आहेत. भरपूर समानार्थी शब्द झाले. हा एक प्रश्न तयार होईल. आणखीन एक प्रश्न तयार होईल कोणता माहितीये का. एक अनेक एक अनेक एक फुगा अनेक एक पक्षी अनेक पक्षी एक ढग अनेक ढग एक तारा अनेक तारे एक गोष्ट अनेक गोष्टी एक उत्तर अनेक. खूप सारे असे प्रश्न तयार होतील. छान छान अभ्यास करा नवनवीन तयार करा आणि कविता पाठ करा. पुन्हा एकदा आपण आनंदाने म्हणूया रेडी स्टार्ट मोठ्याने. फुग्या फुग्या फुगशील किती आभाळी उंच जाशील पक्ष्यांशी गोष्टी करशील किती वाऱ्याशी झुंज घेशील ढगांना पार करणार का ताऱ्यांशी खो खो खेळणार का केला जर का उंच फार चंद्राच्या घरी का मार सोडून दे टेलिफोनची तार रोजच रात्री गप्पांचा वार म्हणेन हॅलो हॅलो तून उत्तर काय होता खरंच ना पण तू वर जाणार मधल्या मध्ये फट म्हणणार मधल्या मध्ये फट म्हणणार वसुधा पाटी. बरे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. बाय बाय सी यू. धन्यवाद. इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. बाय.